डॉक्टर उपेंद्र कोठेकर त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आम्ही अनेक वर्ष म्हणजे आता त्यांचा नामचा परिचय तर तीस पस्तीस वर्षाचा आहे पण जवळपास पंधरा वीस वर्ष भाजपच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस बसायचो त्यावेळेस शेवटी बसायचो आणि मग ते आणि आम्ही सगळे काही ना काही कविता लिहायचो कदाचित मला असं वाटतं की ते जे त्यांचं पॅड आहे ते जर पॅड सापडलं तर आता या कवितांमध्ये व्यंग कमी आहे म्हणजे व्यंगात्मक कविता देखील आहे पण पन पूर्णपणे चपखल व्यंगात्मक कविता ज्या डॉक्टर कोठेकरांनी लिहिलेल्या आहेत त्या त्या पॅडवर सापडतील आणि म्हणून मला असं वाटतं की नक्कीच त्याही मनीषाताई जर कुठे असतील तर त्या आपण शोधून काढाव्या त्याचंही प्रकाशन आपण निश्चितपणे या ठिकाणी करू परंतु डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांना विद्यार्थी परिषदेपासून मी ओळखतो आणि ते आमचे मार्गदर्शक देखील त्या काळामध्ये होते आजही आहेत तर मला असं वाटतं की संघटक तर ते आहेतच पण संघटक असताना ते स्ट्रॅटेजिस्ट आहेत एखाद्या परिस्थितीचा अतिशय करेक्ट आकलन करणं आणि त्याच्यावर काय रिॲक्शन आली पाहिजे या संदर्भातली ती रिॲक्शन तयार करणं हे याच्यात त्यांची हातोटी आहे आणि म्हणूनच आज अनेक लोक असे आहेत की जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय सामाजिक जीवनामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कार्य असंच अविरत हे त्यांचं चाललेलं आहे राष्ट्रभावनेच्या प्रती राष्ट्रप्रेमाच्या प्रती आणि आपल्या विचाराप्रती जे समर्पण त्यांचं आहे ते खरोखर मला असं वाटतं की अतिशय अतुलनीय आहे आणि म्हणून अशा प्रकारचं समर्पण ज्यांच्यामध्ये असतं त्यांच्याच मनामध्ये काव्य हे फुरत असतं आणि म्हणून अशा प्रकारचं काव्य ते करू शकले